आज आपण राहुरी तालुक्यातील दरडगाव येथळी या गावातील शेतकरी महिला सुजाता जाधव यांच्याविषयी आपण आज मुक्तवाट्याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी प्रभात डेअरी लिमिटेडतर्फे सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करते. आता मला सांगा सुजाताताई, तुम्ही आता तुम्ही हा मुक्तवाटा किती दिवसापासून केला? 8 दिवस झाले. तर मुक्तवाट्यापासून तुम्हाला काय काय फायदा झाला? म्हणजे पहिला तुमचा बंदिस्त पद्धतीने वाटा होता, तर मग आता मुक्तवाटा केल्यावर तुमचा काय काय फायदा झाला तो आमचा जरा शेतकऱ्यांना सांगा. मुक्त गोठा केल्यापासून सकाळी 5 वाजता उठायचं, शेण टाकायचं, तरी 1-2 तास त्याच्यात जायचे. मुलांकडे वेळ द्यायला टाईम भेटत नव्हता, त्याच्यामुळं आता हे बंदिस्त गोठा झाल्यामुळं मुलांकडं पण लक्ष हे होतं आणि बराचसा ताण कमी झाला आहे. म्हणजे मुक्त गोठ्याचा तुम्हाला फायदा झाला. तुमचा किती वेळ जात होता त्या रोजच्या कामामध्ये ज्यावेळेस तुमचा बंदिस्त प्रकारचा गोठा होता, आणि जनावरांचं काय आरोग्याविषयी काय होतं त्यावेळेस आणि आताची काय परिस्थिती? जनावरांचं म्हणजे त्यांचं दूध वाढण्यात उत्पन्नात वाढ झाली, परत त्यांच्या तब्येती पण सुधारल्या. त्याच्यात त्याच मोर घास केल्यामुळं त्याच्यात आणखीनच फायदा झाला आमचा दुधात याच्यात. आणि आम्हाला त्याचं शिंदे डॉक्टर शिंदे संसारे मॅडम यांनी पण बरंच आम्हाला त्याचं फायदा जाणून दिला, त्याच्यामुळे आम्ही पण त्यांचं मानलं आणि त्यांच्या प्रभात डेअरीला दूध चालू केलं. तर प्रभात डेअरीला तुम्ही दूध चालू केलं तर तुम्हाला रेटमध्ये काय फरक आढळला? बराच, पहिला आम्ही दुसऱ्या डेअरीला दूध घालित होतो, तिथं 22 रुपये 21 रुपये असा भाव भेटायचा, आणि प्रभातला घातल्यापासून आम्हाला 27 रुपये भाव भेटायमुळे आम्हाला बराच फायदा झाला या डेअरीला दूध घातल्यापासून.